छत्रपती शिवाजी महाराज 1666 साली आग्र्याला औरंगजेबाच्या दरबारात गेले होते, तेव्हा नेमकं काय झालं होतं याचं वर्णन मुघल सरदार मिर्झा राजे जयसिंग यांच्या औरंगजेबाच्या दरबारात असलेल्या वकिलानं त्याच्या वकील रिपोर्ट मध्ये नोंदवलं होतं. या रिपोर्ट मधली एक एक ओळ आपण वाचत जातो आणि इतिहास जिवंत होत जातो. राजस्थानातल्या बिकानेर मधल्या या पहिल्या डॉक्युमेंट म्युझियम मध्ये 17व्या शतकापासून 20व्या शतकापर्यंतचे दस्तावेज आहेत. म्युझियम मधलं एक अख्खं दालन छत्रपती शिवाजी महाराजांवर आहे. जब छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेब के दरबार में गए, प्रवेश किया, तो उनको उचित सम्मान नहीं दिया गया. उनके स्टेटस के हिसाब से उनको खड़ा नहीं किया गया. छत्रपति शिवाजी महाराज की आंखें क्रोध से लाल हो गई, उनकी भुकुटियां तन गई. यह सब औरंगजेब देख रहा था और शिवाजी महाराज अपनी जगह से खड़े हो गए. औरंगजेब ने वहां दरबार में मौजूद मिर्जा राजा जयसिंह के बेटे राजा राम सिंह को कहा कि शिवा की तबीयत खराब हो गई है, जरा देखो. शिवाजी महाराज अपनी जगह से खड़े होके मुगल सम्राट को पीठ दिखाते हुए उस दरबार को छोड़कर जा रहे थे. राम सिंह ने उनका हाथ पकड़ा तो उन्होंने उसको झटक दिया और कहा कि मैंने तेरे को देखा, तेरे बाप को देखा, तेरे पातिशाह को देखा, मुझे तेरे पातिशाह की हजूरी मंजूर नहीं. मुझे मारना है तो मार दो, कैद करना है तो कैद कर दो. ऐसा कहकर वो दरबार छोड़ के चले गए. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आग्र्याहून कसे निसटले याविषयीची कागदपत्रही इथे जतन केलेली आहेत. दालनात आत गेल्या गेल्यास दिसते ते एक भले मोठे शोकेस आणि त्यामध्ये ठेवलेला लांब लचक कागद. हा कागद आहे मिर्झा राजे जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये 1665 साली झालेल्या पुरंदरच्या तहाचा. मिर्झा राजे जयसिंग यांनी पुरंदर जिंकल्यावर शिवरायांच्या ताब्यातले गड किल्ले यांची वाटणी कशी होईल यासाठी तहाचा हा कागद बनवला. 99 ओळींच्या या तहाच्या कागदामध्ये शेवटच्या भागामध्ये उल्लेख आहे ज्याच्यामध्ये औरंगजेब म्हणतो की मी त्यांना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना एक स्वतंत्र आदेश पाठवलाय. या आदेशावरती माझ्या पंजाचा निशाण आहे आणि या आदेशाबरोबर मी एक पोशाख सुद्धा पाठवलेला आहे. हा पोशाख त्यांना द्या आणि त्यांचा सन्मान आणि गौरव करा. या आदेशानुसार छत्रपती शिवाजी महाराजांचे सगळे गुन्हे मी माफ केलेत. या बदल्यामध्ये त्यांच्याकडनं अपेक्षा आहे की इथून पुढच्या काळामध्ये त्यांनी बादशहाचे आदेश मानावेत आणि त्याचबरोबर बादशहाची सेवा करावी. तहाच्या कागदामध्ये औरंगजेब ज्याचा उल्लेख करतो त्या औरंगजेबाच्या हाताचा पंजा असा दिसायचा. इथल्या आर्काईव्ह डॉक्युमेंट्समध्ये हा पंजासुद्धा मिळालेला आहे. मेहंदीमध्ये हात बोडवून त्याचा कागदावरती उमटलेला शिक्का म्हणजे हा पंजा. हा पंजा पाहिल्यानंतर औरंगजेबाच्या हाताचं माप किती असेल याचा साधारण अंदाज आपल्याला येतो. शिवरायांनी आपला सरदार म्हणून राहावं आणि पुढे विजापूरवर हल्ला करताना आपली मदत करावी अशी औरंगजेबाला अपेक्षा होती. अनेक जण पुरंदरच्या तहानुसार शिवाजीराजे औरंगजेबाला भेटायला गेल्याचं सांगतात, पण या कागदपत्रांनुसार मात्र आग्र्यात येण्याचं बंधन नसल्याचं इतिहास तज्ज्ञ सांगतात. बाईस फीट लंबी इस पुरंदर की संधि को पहले प्रिजर्व किया, कॉन्जर्वेशन का काम कराया, इसके ट्रांसलेशन का कार्य किया, और मेरा ये मानना है कि विश्व में इस प्रकार की कोई दूसरी संधि आज भी नहीं है. इसके अंदर छत्रपति शिवाजी महाराज और मुगल बादशाह औरंगजेब के बीच जो टर्म्स एंड कंडीशन थी वो है, और बीजापुर पर अटैक करने की प्लानिंग है. इस संधि को जयपुर के मिर्जा राजा जयसिंह ने तैयार किया था. इस ड्राफ्ट को तैयार करने के बाद औरंगजेब को भेजा गया अनुमोदन के लिए, अप्रूवल के लिए. आप संधि को पढ़ेंगे, उस संधि में छत्रपति शिवाजी महाराज को आगरा के दरबार में पर्सनल अपीयरेंस से छूट दी गई. बहुत सारे इतिहासकारों ने विभिन्न प्रकार के कारण बताए, लेकिन मेरा ये मानना है छत्रपति शिवाजी महाराज को किसी ने सलाह दी होगी कि आप एक बार मुगल सम्राट से जाकर मिल आइए.
ताकि रोज रोज का संघर्ष जो है इसमें कुछ आसानी हो जाए। शिवाजी महाराजांना औरंगजेबाच्या दरबारात घेऊन जाणाऱ्या मिर्झा राजे जयसिंगांच्या मुलानंच शिवरायांची मदत केल्याचा दावा इथल्या कागदपत्रांच्या आधारे केला जातो। ये जो वकील रिपोर्ट जो सीरीज है, ये वकील हर स्टेट के प्रतिनिधि हुआ करते थे जो मुगल दरबार में बैठते थे और डेली की प्रोसीडिंग नोट करते थे। जब छत्रपति शिवाजी महाराज आ रहे थे, आगरा में प्रवेश कर रहे थे, प्रकाश दास जयपुर के वकील थे, उन्होंने उस अपनी वकील रिपोर्ट में लिखा है कि 5 से 5.5 फुट का एक गठीला सा बदन और चेहरे पर सूर्य जैसे तेज लिया हुआ एक आदमी घोड़े पर बैठकर आगरा में प्रवेश कर रहा। उसके साथ इतने हाथी हैं, इतने घोड़े हैं, इतने पैदल सैनिक हैं। याशिवाय छत्रपती संभाजी राजेंना जयपूरचे महाराजा रामसिंह यांनी दिल्लीच्या बादशहाचा विरोध न करता त्यांच्या सोबत काम करा असं पत्र धाडलं तेव्हा संभाजी राजांनी ते धुडकावून लावण्यासाठी लिहिलेली 2 पत्रही या म्युझियम मध्ये आहेत। या पत्रात छत्रपती संभाजी राजे म्हणतात, आम्ही घेतलेले निर्णय आणि जे गमावलंय ते विचार करून गमावलंय, आम्हालाही शाही आयुष्य जगता आलं असतं, आमची माणसं मारली जात आहेत, त्यांची घरं तोडली जात आहेत, मंदिरं तोडली जात आहेत, तुम्ही दिल्लीचे बादशाह बना, आम्ही तुमच्या सोबत येऊ, नाहीतर तुम्ही ते सोडून आमच्या सोबत या। स्वातंत्र्यानंतर इथली राजघराणी जेव्हा बरखास्त करण्यात आली तेव्हा हे दस्तावेज राजस्थान सरकारला मिळाले। जीर्ण अवस्थेत असलेल्या कागदपत्रांचं आणि वस्तूंचं जतन आणि संवर्धन करण्यात आलं। आजही इथे अनेक दस्तावेजांचं वाचन, त्यावरचं संशोधन आणि डिजिटायझेशन सुरू आहे। आजही नवे नवे संदर्भ संशोधकांच्या हाती लागतायत।